जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निलय चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर तालुका यांच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने सरसकट हेक्टरी 35,000 रुपये शासकीय मदत देण्यात यावी या मागणीसाठी जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन, मका, ज्वारी व कपाशीचे पिके अक्षरशः सडली असून पिकांवर कोंब उगवले आहेत। शेतकऱ्यांच्या हातातून नशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून शेतकऱ्यांना शासकीय मदत म्हणून सरसकट 35,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो, पवार साहेबांचा जय हो, रे महाराष्ट्राची फुलंदाबाद शरद पवार, शरद पवार, रे महाराष्ट्राची फुलंदाबाद शरद पवार, शरद पवार, ओला दुष्काळ झालाच पाहिजे, जाहीर म्हणायचं आहे झाला पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, जामनेर तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने जो धुमाकूळ घातला या जामनेर विधानसभा क्षेत्रातील सर्वच गावं ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावे आणि शासनाने पंचनामे करून तातडीची मदत शेतकऱ्यांना करावी। दिवाळीचा सण असतानासुद्धा बाजारपेठा ओस पडलेल्या आहेत, शेतकरी हा घरात पैसे ठेवत नाही, पैसे आले की बाहेर निघतो, बाजारात जातो, सणवार साजरे करतो, परंतु आज या ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यावर फार मोठं संकट ओढवलेलं आहे। या परतीच्या पावसामुळे कापसाचं नुकसान, ज्वारीचं नुकसान, सोयाबीनचं नुकसान, मक्याचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कडवासुद्धा येणाऱ्या काळामध्ये जनावरांसाठी फार महागाचा आणि खराब झालेला असल्यामुळे फार महागाचा कडवा घ्यावा लागणार आहे। महाराष्ट्रात बहुतांशी परिस्थिती अशीच दिसते की सर्व भागामध्ये ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना आपल्या राज्याचे महसूल मंत्री नामदार सत्तार शेठ हे म्हणतात, कृषी मंत्री, की कुठेही ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती नाही आहे। मला तर वाटतं खरंच शेतकरी ते नाहीच आहे, शेतकरी असते तर त्यांना कळालं असतं ओला दुष्काळ कशाला म्हणतात, सुका आणि पाणी टंचाई तर कोरडा दुष्काळ कशाला म्हणतात। रब्बीचे पिकं हातातून गेलेले रब्बीच्या पिकांची पेरणी नाही, खरीपांच्या पिकाचे हाल झालेले आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळात लवकरात लवकर पंचनामे करून जामनेर विधानसभा क्षेत्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी मदत झालीच पाहिजे कोरडवाहू शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळावी यापेक्षा जनता जनार्दनांची आणि शेतकऱ्यांची आहे ही भावना आमची। तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार, मुख्यमंत्री महोदयांपर्यंत, कृषी मंत्र्यांपर्यंत पोहोचवतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा आज जो धडक मोर्चा अचानक उद्यापासून सुट्या लागत आहेत आणि त्यामुळे आजच्या निर्णय घेऊन आजच्या ज्या कार्यकर्त्यांना फोनद्वारे भ्रमणद्वारे ध्वनीद्वारे कळवण्यात आलं ते हजर राहिले त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।